भाजप प्रवेशानंतर बोलताना चव्हाण यांच्याकडून मुंबई काँग्रेसचा असा उल्लेख करण्यात आलाय. मुंबई भाजपाऐवजी मुंबई काँग्रेस असा उल्लेख करण्यात आला अशोक चव्हाण यांच्याकडून. अर्थात अनावधानानं ही सगळी घटना घडली याची कबुली स्वतः अशोक चव्हाण यांनी देखील दिली. मात्र फडणवीसांनी ही चूक लक्षात आणून देताच चव्हाणांकडून या सगळ्या संदर्भात सारवासारव करण्यात आलेली आहे. 40 वर्ष काँग्रेसमध्ये असल्यानं असं झालं असं चव्हाण म्हणतात. नेमकं काय घडलं होतं त्या क्षणी पाहूया आपण. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाजपचे पन्नास वर्षाची सवय असल्यामुळे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.